महाराष्ट्र कुणाचा मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र कुणाचा एक संकल्पना आहे साम टीव्हीवर महाराष्ट्र कोणाचा हा कार्यक्रम आठ दिग्गज नेते जे महाराष्ट्रात ही लखा बदलू शकतात महाराष्ट्राचं भवितव्य घडवू शकतात असे नेते वेगवेगळ्या पक्षातले आहेत परस्परांचे विरोधक आहेत पण परस्परांचे शत्रू नाहीत असे आठ नेते आपण या कार्यक्रमात पाहणार आहात महाराष्ट्र कुणाचा याचा खरा अर्थ असा आहे की जनता या नेत्यांवर विश्वास का ठेवते आणि यापुढे जनतेने त्यांच्यावर हाच विश्वास का ठेवायचा याबद्दल ते सांगणार आहेत मी त्यांना विचारणार आहे आज महाराष्ट्र कोणाचाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख विलासरावांचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे ते दिग्गज राजकारणी आहेत हे मी सांगायला नको महाराष्ट्रामध्ये असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांना इंडिया टुडे सारख्या प्रतिष्ठित मॅगझिननं दोनदा काँग्रेसचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री जाहीर केलं आणि या पलीकडे वसंतराव नाईकांच्या खालोखाल सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असण्याचा मान त्यांना मिळाला अत्यंत खचून जावं असे पराभव जिव्हारी लागणारे पराभव पचवून पुन्हा फिनिक्स सारखे उभे राहणारे विलासराव हे नेते आहेत महाराष्ट्र कोणाचा मध्ये ते सांगणार आहेत की काँग्रेस जो भारतातला आद्य पक्ष असं म्हणायचं ज्याला तो पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आहे त्याने पुढच्या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्ताधारी व्हावं असं कुठच्याही काँग्रेस वाटणारच मुख्यमंत्र्यांना तर निश्चितच वाटणार ते का जनतेने मानावं याबद्दल महाराष्ट्र कोणाचा मध्ये माननीय विलासराव देशमुख सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार एक सर्वात आनंदाची बाब अशी की फार थोड्या वेळा तुम्ही म्हणजे जवळजवळ नाही स्टुडिओमध्ये कोणाच्या तरी विनंतीला मान देऊन जाता आणि मुलाखत देता तुमचं जे राजकीय संपूर्ण आयुष्य आहे ते एक एका दिग्गज नेत्याचं आहे तुम्ही खास आमच्यासाठी प्रेमाने खास स्टुडिओत आलात त्याबद्दल पहिल्यांदा मनपूर्वक मी तुम्हाला धन्यवाद देतो सर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी गेली आता पाच वर्ष पूर्ण होतील या टर्म्सला त्याच्या मागे पण पाच वर्ष सत्ता होती यातला बहुतेक काळ तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात पूर्वी पूर्वीच्या टर्म मध्ये बराच काळ मुख्यमंत्री होता महाराष्ट्रासमोर अनेक समस्या आहेत म्हणजे जनतेपर्यंत जे येतं जे जे सर्वसाधारणपणे सरकार सतत भूमिका आपली करत असतं सरकार सतत योजना आणत असतं तुम्ही स्वतः एक विजन दाखवत असता त्याच्यामध्ये नवीन नवीन कल्पना आणता पण जनतेपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्म म्हणजे बोलताना विरोधक जे बोलतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चोवीस तास भार नियमन पाण्याचा तुटवडा कुठे दुष्काळ तर कुठे पूर नियोजन कुठे आहे अशा परिस्थितीत या प्रकारचं इंटरप्रिटेशन या प्रकारचा समज जनतेपर्यंत जेव्हा पोचत असतो तेव्हा एवढा प्रदीर्घ काळ सत्तेत असणार म्हणजे जेव्हा आपल्याकडे अँटी इनकम्बन्सिव्ह फॅक्टर असं म्हणतात मुख्यमंत्र्याला परत सत्ता आणणं हे एक मोठं आव्हान असतं तुम्हाला काय वाटतं की पुढच्या वेळेलाही जनता महाराष्ट्र आमचा असं म्हणण्याची संधी तुम्हाला देईल सर्वप्रथम मी साम टी व्हीला शुभेच्छा देतो कारण महाराष्ट्रामध्ये दे मराठी जेवढे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये एक नव्या नव्याने भर पडते आहे मराठी मालक असलेली मराठी वाहिनी हा यस मराठीबद्दलचं विशेष प्रेम मी समजू शकतो परंतु मला आनंद याचा आहे की अशा प्रकारचं एक नवीन चॅनल महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे आणि या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपण मला येण्याची संधी दिली त्याबद्दल साम टी व्हीलाही धन्यवाद देऊ इच्छितो आहे आपण जो मूळ प्रश्न विचारलेला आहे की पुढच्या येणाऱ्या निवडणुकांच्यामध्ये या आघाडी सरकारचं भवितव्य काय असेल एक गोष्टीचं मी स्मरण करू आपल्याला देऊ इच्छितो आहे की महाराष्ट्र हा पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे इथली सामाजिक राजकीय स्थितीचं आपण जर नीटपणानं पहिल्यापासून जर अवलोकन केलं तर या राज्याला विकासाचा मूलभूत पाया घालण्याचं काम या महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण केलेला आहे ज्याला कलश महाराष्ट्राचा मंगल कलश ते अतिशय महत्त्वाचं कार्य त्यांनी केलंय आणि मूळ विकासाचा जो पाया आहे हे राज्य आम्हाला कोण्या दिशेनं पुढे घेऊन जायचं आहे ती दिशा ठरवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम माननीय यशवंतरावजींनी केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस या राज्यातली ही संस्थात्मक माध्यमातनं तिथपर्यंत पोचलेली आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल खरं म्हणजे एकाच पक्षाच्या मूळ पक्षातनं हे दोन वेगवेगळे पक्ष आज तिथं जरी काम करत असले तर विचारधारा जी आहे त्याच्यामध्ये कुठंही फरक आज आम्हाला पाहायला मिळत नाही आहे आणि म्हणून गेली तीन सव्वा तीन वर्ष आणि आता चार वर्ष हा सगळा कारभार आघाडीच्या सरकारमध्ये करत असताना सरकार चालवताना किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला कधीही कुठली अडचण निर्माण झालेली नाही आहे आणि त्यामुळं जे काही निर्णय आम्ही केले ते मूलभूत विचाराशी सुसंगत की प्रामुख्यानं या राज्यामध्ये शिक्षण या राज्यातली शेती या राज्यातला सहकार या सगळ्या माध्यमातनं आणि समाजातल्या उपेक्षित घटकांना समान न्याय देण्याची भूमिका हे जी काही मूलभूत ते तत्त्वज्ञान आहे त्याच्यावर आधारित सरकारने वेळोवेळी धोरणं ही आखलेली आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये गावागावापर्यंत काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल याची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत म्हणून गेली मधल्याच चार साडेचार वर्षाचा जर अपवाद जर सोडला तर देशामध्ये अनेक राज्यामध्ये अनेक उलथापाल आपण अनुभवलेले आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये एक एक अपवाद जर वगळला तर सातत्यानं तीच विचारधारा ही महाराष्ट्रातल्या लोकांनी उचलून धरलेली आहे